नमस्कार मित्रांनो, आज आपण विशुद्ध चक्र याच्या काही रहस्य आपण जाणून घेणार आहोत. विशुद्ध चक्र हे आपल्या कंठभाष्य असतं, याचं तत्व आहे आकाश तत्व. याचा रंग आहे आकाशी, म्हणजे लाईट ब्ल्यू याचा रंग आहे. याची मुद्रा आहे आकाश मुद्रा, आणि पंचप्राण मुद्रा आहे उदान मुद्रा. या चक्राचा मंत्र हम आहे. या चक्राची देवता आहेत राम, कृष्ण आणि शंकर. राम, कृष्ण आणि शंकर जर तू पाहिलं असेल, रामाचा रंग देखील निळा आहे, कृष्णाचा पण देखील निळा आहे, आणि शंकराचा पण तिथे आपण त्याला निळकंठ म्हणून संबोधतो. म्हणजे हे चक्र तुमच्या कम्युनिकेशन जर तुमचं वाढवायचं असेल, कम्युनिकेशन स्किल वाढत असेल, तर तिथे ते चक्र काम करतं. कारण हे जे चक्र आहे हे फार नाजूक चक्र आहे. अशा घ्या मित्रांनो, हे चक्र फार नाजूक चक्र आहे, सॉफ्ट चक्र आहे. तुमच्या ह्या टोटल 7 चक्रामध्ये सगळ्यात नाजूक चक्र. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही कुठेही जाता, कुठे अनोळख्या ठिकाणी जाता, जर तुम्ही स्वतः चक्राला हे गोष्टी शिकलेले नसलेले असाल, तुम्हाला अनुभव आला असेल, तर तिथे तुमचा आवाज बसतो. बघा मित्रांनो, आवाज बसतो, तुम्हाला असं खरखरायत होतं, तुम्हाला सारखी तहान लागते. बघा, घसा तुमचा सुटतो. याचा अर्थ की तुम्ही ते चक्र, कारण तुमच्यावर असे निगेटिव्ह गोष्टी तिथे होतात, म्हणून तुम्हाला मग उपाय सांगितला जातो. कारण ते चक्र तेवढं सॉफ्ट आहे, त्यासाठी मग तुमचा आवाज असल्यामुळे तुम्ही उपाय काय करायचा आहे, तिथे एक छोटा उपाय आहे, तिथे मिठाच्या गोळ्या करायच्या. कारण मीठ हे तिथे मारक आहे, त्याला ती निगेटिव्हिटी आपण मीठ वापरतो. मिठाच्या गोळ्या जरी केल्या तर ते चक्र तुमचं सुटू शकतं, आवाज तुमचा सुटू शकतो. तर कृष्णाला जसं जेव्हा कृष्णाच्या तोंड उघडलं तेव्हा सगळं त्याला ब्रह्मांड दिसलं, म्हणजे हे तत्व त्याच्यामध्ये लपलेलं आहे. म्हणजे कम्युनिकेशन स्किल तुम्हाला सांगितली, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला याचा वापर होणार आहे. याचा गुण आहे शांतीदायी, म्हणजे तुम्हाला शांती हवी असेल तर तिथे. कारण आपण जोरदार बोलतो म्हणजे आपला आवाज मोठा आहे, म्हणजे माणसाला सॉफ्ट बोलायला आवडतं. जो माणूस सॉफ्ट मृदू बोलतो ही तुमची क्वालिटी आहे. पण आपण काय करतोय, दुसऱ्यांना जवळ जवळच्या जवळ आहे, एका फुटावर आहे, पण किती आडावडा करून बोलतोय. म्हणजे काय होतोय, आपण आपल्या मनापासून दूर होतोय, शरीराने जवळ आहोत, पण तुम्हाला तुमचं मन आणि त्याचं मन हे दूर दूर झालेलं आहे. म्हणून त्याच्या मनावर पोहोचण्यासाठी तुम्हाला जोर जोर ओढा लागते, हो की नाही? म्हणून तुम्हाला जर त्या दोघांना संवाद साधत असेल तर सावकाश बोला, समजेल असं बोला, म्हणजे कधी तुमचे गैरसमज होणार नाही. तुम्हाला जर बोलायचं असेल तर क्लिअरली बोला, जे काय असेल ते एकदम क्लिअरली त्याला स्पष्ट बोला, त्याला समजेल असं. म्हणजे कधीच तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. विशुद्ध चक्र हे तुमचा गळा, घसा, तोंड, श्वास नलिका, अन्न नलिका, फुफ्फुसे आणि तुमच्या स्वरयंत्रावर काम करतं. याची तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगितली. याच्यामध्ये तुमचा आवाज, तुमची भाषा, तुमचं धैर्यपणा ह्यामध्ये जाणवतो. हे जर तुम्हाला आवाजामध्ये चढ पाहिजे, उतार पाहिजे, सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला ह्या चक्रावर काम करावं लागेल. म्हणजे मागे जेव्हा स्टेजवर परफॉर्म करायचो त्यावेळी माझा आवाज कोणी लाईक करायचे नाही, मी स्वतःच माझा आवाज मी लाईक करायचो नाही. कारण आवाजामध्ये एवढी अस्पष्टता होती, काही गोष्टी होत्या त्यामध्ये. पण जेव्हा मी ह्या चक्रावर जास्तीत जास्त काम करायला लागलो त्यामुळे आवाजामध्ये एवढी क्लिअरिटी यायला लागली की आज मी जे बोलतोय, गोष्टी काय तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतोय, ते तुमच्या हृदयापर्यंत पोचतंय. म्हणजे हीच माझी मोठी अचीवमेंट आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे मला फोन येतात की सर, अशा जास्त जे ज्ञान सर मी सांगताय, हे म्हणजे हीच आपली मोठी पावती संपायची की लोक आपल्याला अशा टाईपच्या लोकांनी अप्रिशिएट लोक करतायत मित्रांनो. आणि हे सिक्रेट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजमावा, याचा तुम्ही जास्त जास्त फायदा करून घ्या. स्वतः तुम्ही स्वतः अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय कोणती गोष्ट करणार नाही. हे चक्र तुम्हाला हील करायचंय, यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर तुमचा डावा हात जो आहे, डावा हात हा पुढे ठेवायचा आहे असा, आणि उजवा हात हा मागे ठेवायचा असा, आणि असं तुम्हाला 3 मिनिटं त्याच्यावर हिलिंग करायचंय, डोळे बंद करायचे, असं इमेजिन करायचंय की लाईट ब्लू रंगाची किरण, लाईट ब्लू रंगाची किरण तिथे येऊन हील होते आणि तो भाग पूर्णपणे गरम होते असं इमेजिन करायचंय. किंवा तो प्रयोग करण्या दुसरा एक प्रयोग असा करू शकता तुम्ही, डोळे बंद करा, परत इमेजिन करा, ज्या तुमचं जे तुमचं सहसा चक्राच्या वरती ऊर्जा आलेली आहे, निसर्गामध्ये ऊर्जा अशी कटवी येत असते, तिला फक्त म्हणा की ती त्या रंगाची, म्हणजे लाईट ब्लू रंगाची जी ऊर्जा आहे, तो रंग आहे, तो तुमच्या पूर्णपणे बॉडीमध्ये निळ्या रंगाचा झालाय. पूर्ण बघा बॉडीमध्ये निळ्या रंगाचं बघा, कारण तुमची बॉडी ही निळ्या रंगाचीच आहे. कारण तुमचा जेव्हा एक्सरे आपण काढतो, एक्सरे काढताना तुम्हाला हा रंग वापरला जातो, कारण तुमचं हे प्राणमय शरीर हे त्याच रंगाचं आहे.
तुमचं प्राणमय शरीर हे लाईट ब्लू रंगाचंच आहे, तेच तुम्हाला तिथे दिसतं तुमच्या ऑरामध्ये. ह्या चक्रात जर बिघाड झाला तर तुम्ही प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह बघता. जी समाजामध्ये जी निगेटिव्ह माणसं तुम्हाला दिसतात, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला बघा, सकाळ सकाळी आलं की निगेटिव्ह गोष्ट सांगणार, काही दोन मित्र भेटले की निगेटिव्ह गोष्ट सांगणार, अशी जी गोष्ट जी लोक येतात ती समजायची ह्या व्यक्तींचा थ्रोट चक्र बिघडलेलं आहे. कारण त्यांच्या दिवस रात्र तेच विषय, म्हणजे राजकारणाचे विषय असतील किंवा समाजकारणाचे विषय असतील, म्हणजे आज जगात काय चाललंय हे दुसऱ्याबद्दल चर्चा करत असतात. कारण दुसऱ्याबद्दल चर्चा करून करून काय होते की त्यांचं चक्र जे हे वाईट मानलं जाते. कारण ही जी तुमची वाचे आहे, वाचा म्हणजे काय आहे, ती सरस्वती आहे. आपण तिला देवता म्हटलंय ना सरस्वती, आपण सरस्वतीला आपण वंदन करतो याचा अर्थ ती वाचा आहे. तिथे चांगले चांगले शब्द गेले पाहिजे, लोकांची कार्य झाली पाहिजे. आपण काय करतोय, दुसऱ्यांची तुलना करतोय, दुसऱ्यांचा आपण हेलना करतोय, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतोय, अशामुळे तुमच्याकडे कधीच चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहे. कारण नेचरचा नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते, जे तुम्ही देणार आहात तेच परत रिटर्न तुमच्यामध्ये येणार. जर तुम्ही निसर्गामध्ये जर तुम्ही वाईट गोष्टी शेअर करत असाल, सगळ्या गोष्टी वाईट टाकत असाल, तर रिटर्न तुमच्याकडे आयुष्यामध्ये वाईटच घडणार आहे. म्हणून नियमितपणे तुमची वाचा शुद्धी जर करायचं, हे चक्र जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्हाला चांगले चांगले अफर्मेशन तुम्हाला म्हणावं लागतील. मी बेस्ट आहे, मी चांगला आहे, आय एम पॉझिटिव्ह डे बाय डे, एव्हरी डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर, यासारखी पॉझिटिव्ह शब्द तुम्हाला सारखे सारखे म्हणावं लागतील. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत लागतील. म्हणजे कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये कधी निगेटिव्ह गोष्टी चालणार नाही. तर तुम्हाला अजून दुसऱ्या प्रयत्न करायचे, तुम्हाला कामावर गेले, कुठे ऑफिसमध्ये गेले, कुठे किंवा सकाळी उठले, की सगळ्यात पहिले जी आयुष्यात तुमच्या काही गोष्टी चांगली घडली आहेत आदल्या दिवशी, ती सगळ्यांनी शेअर करा, त्याच्याबद्दल चांगलं चांगलं फिलिंग करा. मग लोक म्हणतात आमच्या आयुष्यात पुढे काय काय चांगलं घडलं, असा प्रश्न करतात. आयुष्यात अहो तुम्ही काल अख्खा आयुष्य जगलाच, तेच चांगलं नाही का? तुम्ही दोन वेळेचं अन्न खा, दोन तीन वेळेस तुम्ही अन्न खाल्लं ते चांगलं नाही आहे का? तुम्ही पाणी पिलं, तुम्ही चांगली झोप घेतली, हे चांगलं नाही आहे का? तुम्ही सुरक्षित तुमच्या घरी पोहोचले, हे चांगलं नाही आहे का? म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला आनंद शोधा. अन्न घेतलं, पाणी पिलं, सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, हे सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या केल्या आहेत. पण नाही, पण आपल्यामध्ये काय झालंय, तुमच्याकडे डाग आहे, त्या डागाकडे पाहायचं आपल्याला, आपल्या नजरेला झालेल्या आहेत. म्हणून तुम्हाला त्याच्यापर्यंत तुम्हाला जायचंय, त्या डागाला पुसून टाकायचंय. म्हणून तो डागाकडे बघू नका, त्या डागाच्या बाजूला जेवढं काही प्रकाश आहे त्या प्रकाशाकडे पहा. जर तुम्ही हे प्रकाशाकडे जर तुम्ही गेले नाही, असं जर तुम्ही काही केलं नाही, जर तुम्ही नेहमीच निगेटिव्ह बघत राहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये रोग निर्माण होतात. कारण हे रोग वेगळे कुठे नाही, हे रोग तुम्ही निर्माण केले, म्हणजे असेच रोग, म्हणजे ज्या डायबिटीज सारखे लोक असतील, काही तुमच्या काही श्वासा घसाच्या रिलेटेड संबंधित लोक असतील, अशा लोकांना घसाचे रोग होतात, घसाचा कॅन्सर होतो. मग घसाचे कॅन्सर जे असे काही वाईट चिंता असणाऱ्या लोकांनाच असे प्रॉब्लेम येतात. म्हणून दोस्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रोगटा पाडायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो ह्या चक्रावर जास्त जास्त काम करावं लागेल. आजच्या व्हिडिओ पुरते एवढंच. पुढचं जे चक्र मी घेणार आहे हे चक्र आहे आज्ञा चक्र. तिथपर्यंत आपल्याला निरोप देतो.